नमस्कार. आजच्या आपल्या उद्योगिनीचं नाव आहे गौरी आपटे. त्या लॉजिंग बोर्डिंग चालवतात. पण या लॉजिंग बोर्डिंगमध्ये वेगळं असं काय आहे? अगं, त्या कुत्र्यांसाठी लॉजिंग बोर्डिंग चालवतात. म्हणजे ज्या मालकांना बाहेरगावी जायचं असतं ते आपल्या कुत्र्यांना गौरी आपटेंकडे सोपवतात आणि मग गौरी आपटे आपल्या ह्या पाहुण्यांचा किंवा पेंगेसचा अगदी उत्तम प्रकारे सांभाळ करतात. डिस्नीज पेट सलूनचा दरवाजा हळूच उघडतो आणि आज चाललेलं दृश्य बघून थोडंसं चकितच व्हायला होतं. हे एक केशकर्तनालय आहे, पण माणसांसाठी नव्हे तर प्राण्यांसाठी. आणि ते चालवते गौरी आपटे. प्राण्यांवरच्या प्रेमापोटी तिनं हे सलून सुरू केलंय. विविध श्वानांच्या संगतीत राहण्यासाठी तिनं हा आपला व्यवसाय मांडलाय. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तिनं व्हेटनरी असिस्टंट कोर्स पूर्ण केला आणि डॉक्टर वेंगसरकरांकडे सहाय्यक म्हणूनही काम केलं. या कालावधीत तिनं कित्येक कुत्र्यांना हाताळलं, कुत्र्यांच्या विविध जातींचा अभ्यास केला आणि कुत्र्यांचे मूड्स ओळखायला ती शिकली. तिच्याकडे कित्येक जातीचे कुत्रे स्वतःला सुंदर बनवून घ्यायला येतात, अगदी आनंदानं आणि उत्साहानं. मी माझ्या स्वतःच्या कुत्र्याला घेऊन डॉक्टर संगीता वेंगसरकरकडे जायचे. शी इज अ वेट आणि वेन आय यूज टू सी हर वर्किंग विथ डॉग्स आणि तिच्याकडे बरेचसे असिस्टंट्स वगैरे सुद्धा असायचे, तेव्हा मला असं वाटलं की आय डेफिनेटली वॉन्ट टू डू समथिंग म्हणजे विथ ॲनिमल्स. कारण लहानपणापासून मला तशी प्राण्यांची आवड आहेच. तर तेव्हा मी तिला विचारलं की यु नो व्हॉट, काय करू शकते मी. तर आय हॅड ऑलरेडी कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन, तर म्हणून आय कुड नॉट बिकम अ वेट, म्हणजे मी डॉक्टर नाही बनू शकले कुत्र्यांची. तर ती म्हणाली की तू मला असिस्ट कर आणि मग आपण बघूया काय करायचं वगैरे. तर हळूहळू आय स्टार्टेड असिस्टिंग हर आणि मग 3 वर्ष मी तिच्याकडे काम केलं. तर बरेच क्लायंट्स भेटायचे आणि ते म्हणायचे घरी येऊन करशील का, यु नो कुत्र्याला आंघोळ देशील का किंवा कोंबिंग करशील का, खूप नॉट्स झाले आहेत कुत्र्याला. तर मी त्यांच्या घरी जाऊन मग कुत्र्याला ग्रूम करायचे. तसं हळूहळू मग आय केम टू नो ऑफ दिस कोर्स, हा व्हेटनरी असिस्टंटचा कोर्स, तर तो केला मी. आणि मग विचार केला की एवढे क्लायंट्स होते, कारण सगळ्यांकडे जाऊन त्यांच्या कुत्र्यांना ग्रूम करायचं जरा डिफिकल्ट पडायचं, म्हणून मग विचार केला की स्टार्ट स्वतःची जागा यु नो उघडून हे चालू करावं. तर दॅट्स व्हाय इट वॉज लाईक जस्ट हॅपन्ड बाय चान्स. सुरुवातीला प्रत्येक श्वान मालकाला थोडंसं आश्चर्य वाटतं, पण गौरीच्या कामातली तत्परता, कौशल्य आणि तिचं कुत्र्यांविषयीचं प्रेम बघता श्वान मालकही आपणहून आपल्या श्वानांना तिच्याकडे आणून सोडतात. तसं प्राणी म्हणजे इकडे फक्त कुत्रे किंवा मांजरींनाच आम्ही बघतो, म्हणजे ग्रूम करतो. पण कुत्र्यांमध्ये सुद्धा एवढ्या वेगवेगळ्या आजकाल जाती असतात आणि इतके वेगवेगळे लोक म्हणजे इम्पोर्ट करतात हे कुत्रे बाहेर देशातनं, म्हणजे पूडल्स म्हणा किंवा अफगाण हाऊंड म्हणा किंवा लॅब्रडोर्स म्हणा जे काय. तर त्याच्यासाठी मला रिसर्च करायला लागला, कारण वेगळ्या कुत्र्यांना वेगळे हेअरस्टाईल्स कराव्या लागतात, हे वेगळे काही शॅम्पूज वेगळे असतात वेगळ्या कुत्र्यांना. मग तो रिसर्च बराच केला मी कम्प्युटरवरनं किंवा मग माझ्या ह्या जो मी कोर्स केला त्याच्यातनं मला खूप माहिती मिळाली. आणि प्लस मी ज्या वेटकडे डॉक्टर संगीताकडे काम करायचे तिच्याकडनं फारच खूपच माहिती मिळाली. तर मग तसं मग यु नो हळूहळू वेन यू सी डिफरंट डॉग्स, मग हळूहळू तसं यू लर्न हँड्स ऑन द जॉब ऑल्सो. हेअर कटिंग, हेअर ग्रूमिंग, बाथ, ऑइल मसाज हे सारे सोपस्कार इथे कुत्र्यांवर केले जातात. गौरीला आपल्याकडे येणारे प्रत्येक क्लायंट प्रिय आहे, पण त्यातूनही तिचं झुकतं माप काही खास कुत्र्यांकडेच जातं. या कुत्र्यांचे सुद्धा विविध हेअर कट्स असतात, लाईन कट, समर क्लिप असे काही प्रकार, किंवा क्वचित ट्रिमिंग सुद्धा. काही कुत्र्यांना त्वचारोग झाला असेल तर त्यांना चमनच करावा लागतो आणि औषधे लावावी लागतात. गौरीकडे असणाऱ्या अत्याधुनिक उपकरणांमुळे कुत्र्यांचे हे हेअर कट्स करणं तिला सोपं जातं. आपल्या या मुक्या क्लायंट सोबत घालवलेले कित्येक क्षण गौरीला सुखावून जातात. इनिशियली लोकांना अगदी वाटायचं की कशाला दुसरीकडे जाऊन कुत्र्याला आंघोळ घालायची, किंवा केस तर काय घरी सुद्धा काही लोक कापायचे ना विथ सिझर्स वगैरे. पण जसं जसं दे स्टार्टेड कमिंग अँड बाय वर्ड ऑफ माउथ लोकांना कळायला लागलं, दे रिअलाइज हाऊ इझियर इट वॉज हिअर टू कट हेअर, बिकॉज आय हॅव यु नो ऑल दीज मशीन्स ज्यांनी पटकन होतं केस कापणं. आणि आजकाल बॉम्बेमध्ये इट्स सो हॉट द इयर राऊंड की मोस्ट ऑफ द टाइम पीपल नीड यु नो त्यांचे कुत्र्यांचे केस कापायला. तर दॅट्स हाव द कॉन्सेप्ट कॉट ऑन. आणि नाव इट्स आय मीन आय एम बिझी ऑल डे बिकॉज
There are people coming from all over. I have clients coming from Nepenthe Road and Pedder Road all the way to Parla. So it's amazing how the concept has caught on. Also, लोकांना आधी वाटायचं की फक्त बाथ किंवा हेअरकट साठी इकडे येऊ शकतो, पण इकडे मी बऱ्याचशा काही दुसऱ्या गोष्टीसह करते, लाईक टिक ट्रीटमेंट आणि युअर क्लिनिंग, नेल क्लिपिंग. तर त्याच्यामुळे यु नो लॉट ऑफ डॉग्स गेट टिक्स इन समर्स अँड रेनी सीझन, तर त्याच्यासाठी लोक येतात. परदेशातून कुत्रे आणून ते पाळणं हा कित्येकांचा आवडता उद्योग, पण नुसतं पाळणं महत्वाचं नाही तर त्यांची योग्य निगा राखणंही गरजेचं असतं. आणि गौरी त्यांची योग्य ती निगा राखायला तुम्हाला मार्गदर्शनही करते. त्यामुळेच तिच्याकडे पेडर रोड, मलबार हिल, अगदी अलिबागवरून सुद्धा क्लायंट्स येत असतात. एकदा वी वर हॅव्हिंग दिस रिअली बॅड डे, कारण बरेचसे कुत्रे जे आलेले ते अगदी स्नॅपी होते आणि त्यांचे केस कापायचेच होते ओनरला, कारण इट्स हॉट आणि काही कुत्र्यांना थोडंसं स्किन इन्फेक्शन होतं, तो वी हॅड टू म्हणजे त्यांना पकडून धरून टेबलवर ठेवून, अँड ॲट दी एंड ऑफ द डे आम्ही खूप असं हॅसल्ड होतो. तर इव्हेंच्युअली द लास्ट कुत्रा जो येणार होता ही वॉज गोइंग टू कम फॉर अ बाथ, आणि तो आला आणि यु नो वी वर लाईक हॅसल्ड की बाबा ह्याचं आता लवकर संपवून देन यु नो द डे इज ओव्हर. तर त्याला आम्ही बाथटब वगैरे मध्ये घेतलं आणि त्याला शॅम्पू लावत होतो आणि असंच त्याशी काहीतरी बोलत होतो आणि थोडं लक्ष दुसरीकडे गेलं तर बघितलं तर हा झोपून गेलेला बाथटबमध्ये. सो वी हॅड टू ऍक्च्युअली वेक हिम अप, उठ उठ, आणि मग उठला आणि देन यु नो वी फिनिश्ड हिज बाथ. दॅट वॉज वन ऑफ द आय नेव्हर फॉरगेट दॅट डे, बिकॉज वी वर यु नो वी वर एक्सपेक्टिंग असा अगदी अजून परत अजून एक आता यु नो वेन अ डे स्टार्ट्स बॅडली यू थिंक ईच अँड एव्हरी डॉग विल बी लाईक दॅट. सो ही वॉज सो चिल्ड आउट, आला आणि झोपला बाथटबमध्ये झोपून गेला. सो दॅट आय नेव्हर फॉरगेट दॅट डे अँड दॅट डॉग एव्हर. कुत्र्यांविषयीचं तिचं प्रेम इथवरच सीमित नाहीये, तर ती इन डिफेन्स ऑफ ॲनिमल्स या स्वयंसेवी संस्थेच्या कमिटीवर सुद्धा आहे. परदेशात पेट सलून ही संकल्पना जुनी असली तरी भारतात मात्र ती अगदी नवीन आहे. त्यामुळेच कित्येकांना सलूनला भेट दिल्यानंतर आश्चर्यच वाटतं, पण इथे मजेत राहणाऱ्या कुत्र्यांना पाहणं हा एक सोहळा असतो, कारण हे सगळे सोपस्कार होत असताना कुत्रे ज्या आज्ञाधारकपणे वागतात ते बघून खूपच गंमत वाटते. आपल्या लाडक्या छंदाविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी गौरीला परदेशात शिकण्यासाठी जाण्याची इच्छा आहे, त्याचप्रमाणे या क्षेत्रात येणाऱ्यांना ती मार्गदर्शनही देऊ इच्छिते. मिळून साऱ्या जणींना भेटायला आज आपण जाणार आहोत पुण्याला. इथल्या चंद्रभागा पतपेढीचं कामकाज कसं चालतं हे आज आपण बघूया. चंद्रभागा पतपेढी म्हणजे महिलांना कर्ज देणारी संस्था. एखादा नवीन उद्योगधंदा सुरू करायचा असेल किंवा घर विकत घ्यायचं असेल तर अशा महिलांना ही संस्था मदतीचा हात पुढे करते. अशा संस्थांमुळेच महिलांच्या विकासाला मदत होते आणि त्या नवनवीन क्षितिज गाठू शकतात. सांसारिक जबाबदाऱ्या कमी झाल्यावर अनेक स्त्रियांच्या आयुष्यात एखादी पोकळी निर्माण होते. कुणी VRS घेतलेली असते तर कुणाला समाजसेवा करावीशी वाटते. अशीच समाजसेवेची आवड असणाऱ्या काही स्त्रिया एकत्र आल्या आणि त्यांनी चक्क एका पतपेढीची स्थापना केली. इतक्या बायका एकत्रितरित्या पतपेढीचं काम गेली अनेक वर्ष करतायत ही पुरुषांच्या दृष्टीनं चेष्टेची गोष्ट. पण पुण्याच्या गणेशनगर भागातली चंद्रभागा महिला पतसंस्था गेली 10 वर्ष ही वाटचाल करतेय. इथल्या सर्व संचालिका मध्यम वयीन, बहुतेक सगळ्याजणी गृहिणी आणि पतपेढीचं काम तसं किचकट गुंतागुंतीचं अनेक नियमांवर आधारित. पण या सर्व महिला संचालिकांनी प्रशिक्षण वर्गांना हजेरी लावून पुस्तकं वाचून सल्ले मिळवून पतपेढी चालवण्याचा अनुभव नसतानाही हा नवा मार्ग शोधला आणि या मार्गावरून आता त्यांची यशस्वी घोडदौड सुरू आहे. संस्था सुरू करण्यामागचा उद्देश म्हणजे गरजू महिलांना आणि दुर्बल घटकातल्या महिलांना आपला काहीतरी धंदा सुरू करावा किंवा मुलांच्या शिक्षणासाठी किंवा घर बांधणी काही असे असतात त्यासाठी कर्ज पटकन बँकेत गेलं तर मिळत नाही. आणि आमची संस्था म्हणजे एक छोटी बँकच आहे, तर बँकेत गेलं की बरेच कागदपत्र द्यावी लागतात. आमच्या इथे आम्ही थोडक्या ह्याच्यात ते करून देतो आणि त्यांना जसे सोयीचं असेल तसे हप्ते पण त्यांना ठरवून दिलेले आहे, म्हणजे त्यांच्या सोयीने घेत. आम्हाला संस्थेची माहिती अशी मिळाली की सहकार भारतीच्या माध्यमातून आमची संस्था सुरू झाली आणि त्यामुळे सहकार भारतीचंच मार्गदर्शन आणि कधी कधी होणारे त्यांचं प्रशिक्षण वर्ग हे आम्ही सगळ्यांनी अटेंड केले आणि त्यामुळे त्यातून माहिती मिळाली. दुसरं असं की महत्त्वाचं की
ह्या पतसंस्थांना काही नियम आणि अटी या बांधील असतात, तर त्याच्यासाठी नियमावलीची पुस्तकं आम्ही वापरतो. त्या नियमावलीच्या पुस्तकातून आम्हाला जवळजवळ सगळी माहिती मिळते. पतपेढी म्हणजे बँकेचे छोटं स्वरूप आहे. ह्यामध्ये मुदत ठेवीसाठी लोक येतात, बचतीसाठी येतात, रिकरिंग सुरू करतात आणि कर्ज मागायला पण लोक येतात. तर त्या लोकांना आम्ही कर्ज देतो, त्यांच्या ह्याच्याप्रमाणे बघून, त्यांची ऐपत बघून आम्ही कर्ज देतो. त्याचप्रमाणे डेलीसाठी आम्ही 3 एजंट नेमलेले, ते रोज कलेक्शन करून आमच्या इथे पैसे भरतात आणि रोजचा व्यवहार जो होतो आमचा जमा खर्चाचा तो होऊन जी रोख रक्कम उरते ती आम्ही बँकेत भरतो रोज. कर्ज आम्ही देताना लोकांच्याकडनं कमीत कमी तारण म्हणजे फक्त 2 जामीनदारांच्या विश्वासावर आम्ही त्यांना कर्ज देतो. 80-90% कर्जाची वसुली होते आणि विशेषतः हे आम्ही कर्ज यांना देतो जे छोटे छोटे व्यवसाय करणारे आहेत त्यांच्याकडनं आम्ही डेली कलेक्शन घेतो आणि ते मग कर्ज वसुलीकडे हे करतो. त्यामुळे बरीचशी आमची कर्ज वसुली होते. आमची संस्था बरेच उपक्रम चालवते. मुळात पतसंस्था ही हिचा जो उद्देश आहे की दुर्बल घटकातली किंवा छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन देणं, तर छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही प्रदर्शनं भरवतो, त्याला प्रतिसाद चांगला मिळतो. तसंच संस्थेचा जेव्हा वर्धापन दिन असतो किंवा सांस्कृतिक हळदी कुंकूसारखे कार्यक्रम, त्यावेळेला मुलाखती घेणं किंवा काही सांस्कृतिक कार्यक्रम, कोणाची भाषणं, अशा तऱ्हेचे आमचे कार्यक्रम चालवले जातात. सुरुवातीला घरोघरी जाऊन या संचालकांनी सभासद मिळवले. पुढे मात्र सभासदांचा ओघ सतत वाढत राहिला. सर्वांच्या सहकार्यानं आज त्यांची स्वतःची छोटेखानी वास्तू आहे. मी पतपेढीमध्ये ज्या ठेवी गोळा करते त्याच्यावरती मला 3% कमिशन मिळतं, त्यामुळे माझाही फायदा झाला आणि शिक्षणाचाही मला त्याच्यामुळे उपयोग झाला आहे आणि माझ्या घरच्यांनाही त्याच्यामुळे फायदा झाला आहे. ह्या पतपेढीत कर्ज घेतल्या माझ्या मुलाचं शिक्षण अतिशय सोयीस्करपणे आणि मला जास्तीचा त्रास नव्हता झालेला आहे, कारण पैसा इतका चटकन उपलब्ध मला इथे झाला त्यामुळे मला त्याचं शिक्षण त्याला देणं हे जास्त सोयीस्कर झालं, म्हणजे विना कटकटीचं मला झालं आणि आज तो उत्तम रीतीने शिकतो आहे. म्हणजे मी माझा स्वतःचा व्यवसाय चालू केलेला आहे आणि त्याच्यात मी चटण्या, कुठलेल्या चटण्या, नंतर मसाले, सगळे चकल्या, शंकरपाळे, कडबोळी वगैरे सर्व पदार्थ करते आणि विक्रीला ठेवते. सभासदांच्या सोयीसाठी म्हणून माझाही फायदा आणि सभासदांचाही फायदा या दृष्टीने मी हे सेंटर चालू केलेलं आहे. ह्या पतसंस्थेकडनं मी 3-4 वेळा कर्ज घेतलं. मिस्टर घरी राहिल्यामुळे मी स्वतः स्टेशनरीचं दुकान चालू केलेलं आहे. त्यासाठी मला ह्या पतसंस्थेने कर्जाची बरीचशी मदत केलेली आहे, त्यामुळे माझं दुकानही छान चालतं. या पतसंस्थेत माझं डेली कलेक्शन पण आहे आणि मी या पतसंस्थेची मला जसे मिळेल तसे पैसे आणून भरते. त्यांच्या सभासदांसाठी प्रदर्शनं, कर्ज वाटपाचं सुलभीकरण, स्वस्त धान्य फराळ वाटप यासारखे उपक्रम सुरू असतात. सर्व संचालिका विना वेतन, विना मोबदला काम करतात. सर्व व्यवहार पारदर्शी असल्यामुळे बँक घोटाळ्याच्या या काळातही चंद्रभागा पतपेढीची विश्वासार्हता टिकू नये. कौशल्यामध्ये आपण भेटणार आहोत आश्लेषा नार्वेकर यांना. यांचं पेंटिंगचं कौशल्य आपण गेल्या वेळेस बघितलं. मातीची भांडी, लाकडी फ्रेम्स, ट्रेज रंगवल्यानंतर किती सुरेख दिसतात हे आपल्या लक्षात आलेलंच आहे. आज ते आपल्याला आणखी काही प्रात्यक्षिक करून दाखवणार आहेत. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण पणत्या तसेच दिवे, साध्या पद्धतीचे दिवे आपण त्यांना सुंदर पद्धतीने कसे बनवू शकतो ते बघणार आहोत. आता या ठिकाणी मी वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आणि पणत्या ठेवलेल्या आहे, ज्या आपल्याला बाजारात अगदी सहजरित्या मिळतात. या पणत्यांच्या डिझाईनसाठी आपण सिरॅमिकचे कोन, ऑइल पेंट कलर, तसेच ॲक्रॅलिक कलर, फ्रॉलिका ट्यूब्स, टिकल्या, सोनेरी किंवा चंदेरी रंगाच्या, तसेच घरातले लाकडाचे बटन्स असतात उरलेले एखादं ते चालतील, तुळशीच्या माळा ज्या असतात त्याच्यामधले जे लाकडाचे बटन्स असतात आजकाल ते सुट्ट्या स्वरूपात बाजारामध्ये मिळतात. हे सिरॅमिक पावडर आणि हा फेविकॉल घेतलेला आहे. या दोघांचं मिक्सचर करून मेहंदीचे कोन जसे आपण बनवतो तशा प्रकारचा हा कोन बनवलेला आहे. या कोनच्या मदतीने आपण पणत्यांना वेगवेगळा रंग डिझाईन करू शकतो. मी आता तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं डिझाईन करून दाखवते. हे या माणसाचे डोळे आहेत,
त्यांना मी अजून एक्सप्रेसिव्ह करते. तसेच हा त्याचा हार आहे, त्याच्यामध्ये ऑलरेडी डिझाईन आहे पण अजून त्याच्यामध्ये मी ॲड करते. तर हे मी इथे फक्त छोटे छोटे डॉट्स देत आहे. या दिलेल्या डॉट्सवर अजून त्रिकोण किंवा सर्कल वापरून आपण ती डिझाईन अजून सुंदर करू शकतो. अशा प्रकारे पॉटच्या सर्व बाजूंनी आपण हे डिझाईन करत जावे आणि ह्या डिझाईनला शक्यतो सिमेट्रिकल ठेवावं, म्हणजे पॉट अगदीच वेगळ्या 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 बाजूंनी दिसणार नाही. हा असा डिझाईन केलेला पॉट पूर्ण झाल्यानंतर अशा पद्धतीने दिसेल. आता ह्या पंक्तीनंतर मी तुम्हाला एक साधी पंक्ती पण थोडासा रंग आणि थोडंसं अजून ॲडिशनल डेकोरेटिव्ह सामान वापरून कशी दिसेल ती बनवून दाखवते. ही जी पंक्ती आहे मोराच्या आकाराची, तिला मी लाल रंग दिलेला आहे. हा ॲक्रॅलिक कलर आहे, ॲक्रॅलिक कलर दिल्यामुळे ह्या पंक्त्या लवकरच सुकतात, त्याच्यासाठी तुम्हाला जास्त वेळ थांबावं लागत नाही. आणि या पंक्त्यांना आता ह्या ज्या सिल्वर रंगाच्या टिकल्या आहेत, ह्या टिकल्या सिल्वर, गोल्डन, कॉपर कुठल्याही रंगामध्ये आपल्याला शॉपमध्ये मिळतात. नॉर्मल स्टेशनरीच्या किंवा डेकोरेटिव्ह वस्तूंच्या दुकानामध्येही आपल्याला मिळतात. ह्या टिकल्यांना मी आता या पंक्तीवर चिकटवून त्यांना डेकोरेट करते. ह्याच्यासाठी आपण फेविकॉल घेऊन, ह्याच्यामध्ये फेविकॉल घेतलेला आहे, फेविकॉलचा एक एक डॉट देऊन ह्या टिकल्या अगदीच प्लेन दिसतात. त्या अगदी प्लेन दिसू नये म्हणून त्यांच्या भोवती सिरॅमिकच्या या कोनाने आपण एक सर्क्युलर राऊंड देऊया. जशी टिकली असेल त्या आकाराप्रमाणे आपण देऊ शकतो. कधी कधी आपण चौकोनी टिकल्या लावू शकतो, कधी वेगवेगळे आकार बाजारात जसे अवेलेबल असतील त्याप्रमाणे घेऊन वेगळे वेगळे आकारसुद्धा बनवू शकतो. हा सिरॅमिकचा गोल केल्यामुळे टिकलीला एक रिलीफ पण येतो आणि ती अजून उठावदार दिसते. हा एक पिवळ्या रंगाचा कोन बनवलेला आहे, ह्या लाल रंगावर पिवळा रंग कॉन्ट्रास्टमध्ये जास्त उठून दिसेल. ह्या कोनने परत आपल्याला जसे आकार आपल्या हाताला व्यवस्थित रीतीने ड्रॉ करता येतील त्या आकाराने आपण डिझाईन करूया. ट्रायंगल, सर्कल, स्क्वेअर असे वेगळे वेगळे आकार वापरून आपण त्याला अजून सुंदर करू शकतो. तसेच आता याच्यामध्ये मोराचा आकार आहे, तर या मोराच्या आकाराला अजून आपल्याला वेगळेपणा त्याचा उठून दिसण्यासाठी आपण त्या आकारावरच थोडीशी डिझाईन केली तरी चालेल. अशा प्रकारे ही सुद्धा अजून एक वेगळी पंक्ती आपण तयार केली. याच प्रकारच्या या वेगळ्या वेगळ्या पंक्त्या आहेत. आणि आजचा मानसीचा सल्ला, पोहे भाजताना त्याच्यात किंचित मीठ घाला म्हणजे पोहे आकसणार नाहीत. मोदकाची उकड काढताना अर्ध पाणी आणि अर्ध दूध घालावं म्हणजे मोदक पांढरे शुभ्र आणि मऊ राहतात. भाजलेले दाणे सोलण्यासाठी ते एका जाड कापडी पिशवीत भरा. पिशवीचं तोंड बंद करून ती जमिनीवर 2-4 आपटा. सालं सहज निघून येतील. पावसाळ्यात घरात माशा होतात, त्या घालवण्यासाठी एखादी लोखंडी वस्तू गरम करा आणि त्यामध्ये कापूर टाका. आता आपली भेट उद्या. नमस्कार.